So hey, good evening from Jalgaon. So hey guys, welcome back to my YouTube channel. I hope you guys are absolutely fine and extremely well. So guys, आमचा सडन प्लॅन बनलेला आज आहे सॅटरडे. सॅटरडे म्हणजे आमचा एकदम रिलॅक्सचा दिवस असतो. दुपारी माझं ऑफिस होतं आणि त्यामुळं मी पण काही जेवलो नव्हतो पोटभर. आदर निखिल पण नव्हता जेवला पोटभर. म्हणजे मी तर जेवणच नव्हतं केलं, अमितने पण जेवण नव्हतं केलं, निखिलला जेवण नव्हतं केलं मेसला. सो आम्ही सडन प्लॅन बनवला आणि आम्ही आता जेवायला चाललो आहेत. सो बघूयात, हा एकदम शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग होणार आहे. टिल देन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसं वाटतं तुम्हाला लाईक करा आणि मागच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून आभार. निखिल, कसा रिस्पॉन्स होता पब्लिकचा मागच्या व्हिडिओला? बेस्ट. सो आम्ही असे पब्लिक विषयी इनिशिएटिव्ह घेत राहणार आहेत, यानंतरही घेत राहणार आहेत. तर असं नका समजा गाईस की फक्त बर्थडे होता त्या दिवशी घेतलं बाबा. असं आम्ही सोशल वर्क आम्ही करत असतो पण आम्ही ते कॅमेरा समोर आणत नाही, पण आता आम्ही कॅमेरा समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो दॅट्स इट. तर आपल्यासोबत आहे निखिल आणि मागं बसलेला आहे अमित आणि आपल्याला पुढे जाऊन जॉईन होणार आहेत विकी दादा आणि अतुल दादा, जे की तुम्ही मागच्या भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये त्यांना पाहिलेलं आहे. सो सो चलिए शुरू करते है. सो फार सो गुड, सो फार सो गुड. सो गाईज, आमच्या गाडीमध्ये डिझेल नाही आहे. सो त्यासाठी आम्हाला आता थांबावं लागणार आहे. बाहेर पाऊस इतका डेंजर चालू आहे ना, एकदम जबरदस्त. आज सकाळपासून एकदम जोरात पाऊस चालू आहे. जळगावचं वातावरण आणि महाबळेश्वरचं वातावरण एकदम सेम झालेलं वाटतंय आज. आता वाजताय 8:20 आणि हा नॅशनल हायवे नंबर 6 आहे. या पीक टाइम एकदम जबरदस्त ट्रॅफिक असतं मित्रांनो इकडं, एकदम जबरदस्त. हे बघा, पाहू शकता तुम्ही मांजर पावली चालतोय आम्ही आणि माग अमित बघा एकदम रिलॅक्स करतोय, एकदम राजा माणूस. पाठी जात रा 15 मिनिटापासून आम्ही इकडे थांबलेले आहेत. एकदम जबरदस्त ट्रॅफिक आहे. पीक टाइम आहे जळगावचा 8:30. आज सांगतो असं मी जर काही मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये सापडले. सो गाईज, इकडं तेच म्हटलं एवढी ट्रॅफिक नसते कायम, तर आता एवढी ट्रॅफिक कस काय झालेली आहे. तर इकडं ऍक्सिडेंट झालेला आहे, डिवायडर वरती गाडी चढून दिलेली आहे. ओ माय गॉड, हे बघा मित्रांनो गाडी कुठं चढवलेली आहे. हे बघा फोटो ऍप्लिकेशन काय काय, गाडी डायरेक्ट डिवायडर वरती चढवून दिलेली आहे त्यामुळे ट्रॅफिक झालेली आहे. तिकडे ना काहीतरी असं द्यायला पाहिजे लाईट वगैरे. तर आमचा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर या गोष्टी सिरियस नोट डाऊन करून घ्या. तिकडे पाय खाली खाली एक लाईन दिसते ना. सो गाईज, आम्ही आता विकी दादाला आणि अतुल दादाला घ्यायला आलेलो आहेत. त्याला कॉल केलेला आहे. सो मीट विकी दादा से हाय टू माय YouTube फॅमिली. हॅलो गाईज, मागच्या व्हिडिओला काय रिस्पॉन्स होता यार? आय होप यू ऑल आर डूइंग वेल. देख सकते बारिश हो रही है, आज दिन भर यहाँ पर बारिश हो रही थी, तो मैं कैमरा मैन से गुजारिश करूँगा थोड़ा. आज दिवस भरापासून पाऊस चालू आहे नुसता. आज पाऊस अंधारामुळे थोडं क्लॅरिटी लो येईल तुम्हाला, कॅमेरा एवढा चांगला नाही आमचा, पण ऍडजस्ट ठीक आहे. सो गाईज, आपल्याला आता जॉईन झालेले अतुल दादा आणि विकी दादा. विकी दादा तुम्हाला दाखवलं मी दादा आणणार आहे. अतुल दादा आणि विकी दादा तर आम्ही आता इकडून निघालेले हॉटेल साठी. हॅलो दादा, गुजराती मध्ये हॅलो. हाय 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 गाईज. सो हे गाईज, दादा आम्ही बसलेलो आहेत हॉटेल मथुरा व्हेज. तर या हॉटेलचं लोकेशन आहे नॅशनल हायवे नंबर 6 एरंडोल रस्त्याला, जळगाव नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑपोजिट. आता सगळे क्लिअर दिसत आहेत, अंधारामध्ये कोणी दिसत नव्हतं. सो हॉटेलचा एम्बियन्स आणि मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हा फूड टेस्ट एकदम छान होते ना, म्हणून आम्ही परत आलेलो आहे तिकडे. आज इंटेरियर पण दाखवू. तर असा एंट्रन्स आहे. हेलो गाइस, आप इंटीरियर देख सकते हैं होटल का, कितना प्रॉपरली डिजाइन किया है, वुडन टेक्सचर वगैरह दिया है. अरे देखो, जो जो महाराष्ट्र का पूरा कल्चरल फेस्टिवल है पूरा इंडिया का वो दिखा है. कैमरा मैन से गुजारिश करूँगा वो वहाँ पे.
वो सामने आप देख सकते हो पूरा बहुत अच्छे से इन्होंने इंटीरियर पे बहुत अच्छे से जो फेस्टिवल्स है इंडिया के जो अलग अलग फेस्टिवल्स हैं उनको डिपिक्ट करने की कोशिश की है। और पीछे आप देख सकते हैं जस्ट हमारे पीछे जो हमारे ड्राइवर है हनुमान दादा उनका भी मैंने फोटो लगाया है। ये तो कभी भी हमारे साथ ही है। और हम खाना खाने के बाद आपको पीछे का भी आपको दिखाएंगे गाइस। थोड़ा उन्होंने गार्डन वगैरह बनाया लेकिन बारिश की वजह से थोड़ा भी वो बंद है। देख तो सगळ्यात मोठा गामस गाइस सगळ्यात कठीण काम असतं मेन्यू चूज करून तर भरपूर येतो आम्ही की आज हे खाणार आहे ते खाणार आहे पण आम्ही दरवेळेस एक नवीन ट्राय करण्याचा प्रयत्न करणार आहेत। फ्रंट ने पण का मग रे चल चल एक बढ़िया स्माइल दे दे मेरे वीडियो में। अंकल मत बोल अंकल मत बोल दादा हो भैया भैया अतुल भैया हाँ। और इधर जितने भी चेयर है ना सब लाल डायरी भी लेकर रख ले वहाँ पे मेनू कार्ड इकडे तिकडे पास करता है स्टार्टर सांगून दिलेलं आहे पण भाजी कोणी चूज करायला तयार नाही आहे। हां दादा तर चल हा पुढा कर तू तुम्ही दोघी जण लो तुम्ही दोघी घ्या गलती निकाल ली है। हिंदी में मैं बहुत ही अच्छा था पहले से हिंदी में मेरे को कोई पीछे छोड़ नहीं देते ना ना शाम सवेरे ट्राई करते हैं शाम सवेरे छोटे से बस शाम सवेरे भेज अंगूरी टी मसाला हिंदी फूल ओए ओ भैया मैं शाम सवेरे कैसे भी शाम सवेरे यानी अभी भी खिलाएगा सुबह भी खिलाएगा यार पास्ता बहुत अच्छा है तो कैसा रहता बताना नहीं बोल रहा उसमें क्या आएगा छोटे देख सकते आप अभी हमने ऑर्डर किया है चना रोस्टेड उसके साथ ये फ्राई की हुई हरी मिर्च और ये देखिए स्पेशल हम जो इनके स्पेशल गेस्ट है इसलिए हमें स्पेशल सर्विस है। ये देखिए टमाटर जो कि 200 रुपए किलो है तो भी हमको खाने के लिए मिल रहे हैं तो आप प्यार समझ सकते हैं। ये तो ये मजा अभी देखते ट्राई करके देखते तो रात आ ले टोमेटो सूप पनीर टिक्का मसाला नवरत्न कोरमा पनीर टिक्का मसाला ये क्या है नवरत्न कोरमा और पनीर टिक्का मसाला और तंदूर रोटी बटर ओके सो गाइस आता यापुढे मी काहीच नाही बोलू शकत क्या थँक यू अभी खाने का टाइम आहे भेटूयात जेवणार तुम्ही भी जेवून घ्या गाइस तुम्ही पण जेवून घ्या ओ मी व्हिडिओ घेतोय मला जास्त टाक नाही रे नाही रे मजा करतोय सो गाइस फूड रिव्यू देने के लिए विकी दादा अभी पूरा अभी खाना खत्म किया गाइस हमने बहुत अच्छा खाना था। एक पनीर की सब्जी मंगाई थी और एक नवरत्न कोरमा करके मंगाई थी और बटर वाले तंदूर लास्ट में दाल खिचड़ी तो ओवरऑल बहुत अच्छा खाना था और होटल भी बहुत अच्छी है तो हम सजेस्ट करेंगे कि आप भी आइए कभी और ये होटल में खाने का मज़ा लीजिए बहुत मज़ेदार खाना होटल तो एम्बियंस मस्त है बन एक नंबर है बैक साइड है बाहर पाऊस चालला है ना म्हणून आम्ही काही गेले नाही पाऊस चालू आहे आमच्याकडे जे कस्टमर येतात त्यांना चांगल्यात चांगलं उत्तम जेवण देण्याची आमची फार प्रयत्न राहतात आणि क्वालिटीमध्ये आम्ही कुठेही कोणत्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज करत नाही असं
आवडले आम्हाला तुमच्या जेवणाची टेस्ट आवडली तर हा खरंच मित्रांनो जेन्युइनली रिव्ह्यू एकदम बेस्ट होता आमचा हे हॉटेलचे ओनर आहेत माझे सबस्क्रायबर पैकी जो पण येईल त्यांना डिस्काउंट देणार जळगावकर पवन नाव सांगायचं मित्रांनो त्यांना काहीतरी 10% डिस्काउंट देऊ जस्ट किडिंग गाइस जस्ट किडिंग डोंट टेक इट पर्सनली यस तो बघा मित्रांनो प्रिन्सेस डिस्टर्ब नका करा कळलं दादा लायब्रा कैसे अपने सबसे मतलब गरीब ब्रीड रहती है लायब्रा की तो कोई मतलब देखिए अपने आप लोग उसका उसका खाना खा रहा है कोई उसको पड़ी नहीं है तो किचन भी किचन सगड़े लोग मांजरस डोड़े लोग देखिए गाइस बहुत से होटल के मालक बोलते हैं कि किचन में आना मना है लेकिन इन्होंने खुद बोला कि आप किचन भी दिखा सकते हैं तो अब देखते हम आपको किचन भी दिखाते गाइस बहुत हद तक आज जे तुम्ही जेवण पाहिलं ते इकडे तयार झालेलं होतं हे बघा क्लीनलीनेस वगैरे बहुत अच्छे से मेंटेन आहे बरं जेन्युइन रिव्ह्यू म्हणजे बेस्ट होता जेवण बेस्ट होत एकदम मजा सो गाईज असा होता हा शॉर्ट अँड सिम्पल व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करा कमेंट केल्याने मला समजतं की तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये कसा वाटलेला आहे ब्लॉग तर असा होता हा ब्लॉग थोडा फूड रिव्ह्यूबद्दल होता प्रत्येक शनिवारी या रविवारी आम्ही येतोच असतो मित्र परिवार बाहेर तर दर शनिवार रविवारी माझा एक व्हिडिओ होता येणार आहे नक्की तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सो भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय